ऑनलाईन भूत जेव्हा दिसत नाही तेव्हाच जास्त घाबरवतं. कुठे झक मारली आणि हा सिनेमा पाहिला असा तिच्या मनात विचार आला. घरचे 4 दिवसांसाठी बाहेर गावी गेले होते. घरच्यांना भूताखेतांच्या सिनेमात रस नव्हता, पण तिला होता. पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीवर आधारित एक पिक्चर तिला कधीचा पाहायचा होता, तो तिने आज पाहिला, तेही रात्री. आता मध्यरात्रीचे 2 वाजले होते आणि तिचे 12. एरवी ह्या जेनरला बिलकुल न घाबरणाऱ्या तिची आज मात्र विकेट गेली होती. घसा सारखा कोरडा पडत होता. मध्यरात्रीच्या नीरव शांततेत एखादा अस्फुटसा आवाज तिच्या हृदयाचे ठोके वाढवत होता. तिने किचनमधून पाण्याची बाटली भरून घेतली. दाराचा डबल लॉक व्यवस्थित लॉक झालंय ना ते पाहिलं. एरवी कधी न लावणारी दाराची वरची कडीही घातली. कधी न लावणाऱ्या त्या कडीची धूळ तिच्या हाताला लागली, तसं तिने हात जोरात झटकला. भूताला कडी लॉकने अडवतोय आपण, वा, तिच्या मनात विचार आला. पण काही प्रकारची भीती तर्कशास्त्राला जुमानत नसते. ती वाटायची तेव्हा वाटते आणि बदल्यात वाटेल ते करून घेते. तिने दाराचं हँडल ओढून पुन्हा सगळं लागल्याची खात्री केली आणि ती मागे वळली. तिच्या पायावर काहीतरी सळसळलं, तशी तिच्या छातीत धडकी बसली. महत्प्रयासाने तिने तोंडातून येणारी किंकाळी थांबवली. दाराच्या बाजूला एक टेबल होतं, त्यावर सकाळी येणाऱ्या दूधवाल्याचं बिल आणि पैसे ठेवले होते. तिने मगाशी झटकलेला हात लागून हळूहळू सरकत ते बिल तिच्या पायावर पडलं होतं. तिने ते उचलून अक्षरशः त्या टेबलावर आपटलं. छातीतले वाढलेले ठोके अजूनही आपला स्पीड कमी करायचं नाव घेत नव्हते. तिने आधी बेडरूममध्ये जाऊन टेबल लॅम्प लावला आणि पुन्हा बाहेर येऊन हॉलमधला लाईट बंद केला. पाण्याची बाटली साईड टेबलवर ठेवत तिने एसी लावला आणि टायमर ॲडजस्ट करून चादर अंगावर ओढून ती बिछाण्यावर पहुडली. यापुढे कधीही घरी एकटी असताना रात्री काय दुपारी देखील असला पिक्चर पाहणार नाही, प्लीज आता झोप येऊ दे, तिच्या मनात विचार आला. काही मिनिटं शांततेत गेली. ती कूस बदलत होती. छातीची धडधड नॉर्मल आली होती. एसीचा ब्लोअर तिच्या दिशेने येऊन त्या गार हवेने तिला डोळा लागणार एवढ्यात रस्त्यावरचं एक कुत्रं रडू लागलं. ती दचकून बिछाण्यात उठून बसली. तिला रडूच फुटलं. पुन्हा भीती वाटायला लागली. तिने साईड टेबलवरचा फोन उचलला आणि कपाळावर हात मारला. इतर वेळी ती फेसबुक उघडून बसली असती. थोडा टाइमपास झाला असता, पण आठवडाभर तिचं काही कारणाने अकाउंट सस्पेंड झालं होतं. म्हणजे तेही करता येणार नव्हतं. व्हॉट्सॲप उघडायचं तर ह्यावेळेस कोण जागं असणार. तिने तरीही व्हॉट्सॲप उघडलं. 1, 2, 3 स्क्रोलमध्ये नावं नजरे घालून घातली. सगळेच झोपले असणार. स्क्रोल करता करता ती त्याच्या नावापाशी रेंगाळली. तिच्या कॉलेजमधला तिचा क्रश. क्रशपर्यंतच मर्यादित होता. त्यांची कॉलेजमध्ये असतानाही फार बोलचाल नव्हती, त्यामुळे कॉलेजनंतर कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचा प्रश्नच नव्हता. बऱ्याच वर्षांनी फेसबुकवर कोणाच्या तरी पोस्टखाली कमेंट करताना वाचताना त्याच्याशी गाठ पडली. हाय, हॅलो, फेसबुक फ्रेंडशिप, व्हॉट्सॲप नंबर, चॅट्स, कॉल्स, मैत्री सगळं झालं. पण दोघात कुठेतरी एक क्षुल्लक वाद झाला आणि त्याने तिच्याशी 10 दिवसांपासून बोलणं टाकलं होतं. गेला सोडत, तिलाही राग आला होता. किती बालिशपणा करतो नाही आपण, तिला वाटलं. आणि आपण पुढाकार घेऊन वाद मिटवूया असं वाटून तिने त्याच्याशी चॅट करायला विंडो उघडली. तिने टाईप करायला घेतलं, पण मेसेज सेंड करायच्या आधी मनात विचार आला की एवढ्या रात्री नको, उद्या मेसेज करू, म्हणत तिने फोनचा स्क्रीन बंद केला आणि पुन्हा झोपेची आराधना करत डोळे मिटले. फोनच्या व्हायब्रेशनने 2 मिनिटात ती पुन्हा दचकून उठली. आज मला हार्ट अटॅक आल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत तिने फोन उचलून अनलॉक केला. एक व्हॉट्सॲप मेसेज दिसत होता. अरे, त्याचाच मेसेज, तिला आश्चर्य वाटलं. काय टाईप करत होतीस आणि का पाठवलं नाहीस? अरे, तुला कसं कळलं? माझ्यावर पाळत ठेवून होतास की काय? आणि तू अजून जागा कसा? सांगतो, पण असू नकोस. आज रात्री एक हॉरर फिल्म पाहिली आणि नंतर माझी फाटली यार,
झोप येत नव्हती, फोनवर टाइमपास करत होतो, तू ऑनलाईन दिसलीस. व्हॉट अ कोइन्सिडन्स. अरे मीही आज एक पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीवरचा पिक्चर बघितला आणि खूप घाबरले. त्यात 7 दिवसांपासून माझं FB अकाउंट बंद. व्हॉट्सअप उघडलं पण लक्षात आलं की सगळे झोपले असतील. तुझ्या नवापाशी आले आणि म्हटलं तुझ्याशी बोलावं, तर तू माझ्याशी बोलणं टाकलंस. आय एम सॉरी. अनकंडिशनल सॉरी. जे समजायचं ते समज, मी इतकं ताणायला नको होतं. मीही ताणलं की आय एम सॉरी टू. काय म्हणतोस बाकी? मी छान, झोपायचा प्रयत्न करतो आता. तूही झोप. येस, झोप लागायला हवी ना. पण लागेल लागेल. गुड नाईट. गुड नाईट. तिने फोन लॉक केला तेव्हा चेहऱ्यावर एक भलं मोठं स्माईल होतं. भीती पळून गेली होती. बिछाण्यावर पडताच तिला डोळा लागला. सकाळी 7 अलार्मने जाग आली. तसं तिने हात लांबवून फोन घेतला. नेहमीच्या सवयीने आधी फेसबुक उघडलं. काय आश्चर्य, तिचं अकाउंट पुन्हा सुरू झालं होतं. तिने खुशीत टाइमलाईन स्क्रोल करायला घेतली. पाहते तर काय, त्याला टॅग करून त्याला श्रद्धांजली वाहणाऱ्या पोस्ट्स दिसल्या. ती उडालीच. थोडं वाचून कळलं की 1 आठवड्यापूर्वी त्याचा ॲक्सिडेंट होऊन तो जागच्या जागीच गेला होता. कसं शक्य आहे? तिला कळतच नव्हतं. तिने घाईने व्हॉट्सअप उघडलं. त्यांची रात्रीची चॅट विंडो. त्यांचा चॅट होताच की, आणि त्याच्याशिवाय त्यांच्या भांडणाविषयी दुसऱ्या कोणालाच माहीत नव्हतं. मग आपल्याशी तोच बोलला ना? ती प्रचंड गोंधळली होती. तिने चॅट स्क्रीन पुन्हा पाहिली. त्याचा स्टेटस तो बरोबर 1 आठवड्यापूर्वी लास्ट ऑनलाईन असल्याचं दाखवत होतं. ती जागच्या जागी थिजली. भूत जेव्हा दिसत नाही तेव्हाच जास्त घाबरवतं. तिला दरदरून घाम फुटला.